मित्रांनो, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते महारेलतर्फे महाराष्ट्रात उभारण्यात आल्या असलेल्या 440 कोटी रुपयांच्या 9 रेल्वेच्या उड्डाणपुलांचे लोकार्पण तसेच नियोजित 700 कोटी रुपयांच्या 11 उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे भूमिपूजन देखील करण्यात आले. महाराष्ट्र फाटकमुक्त करण्याकरिता राज्यात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे आणि गतीने ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पुढील माहितीकडे वळण्याआधी, तुमच्यापैकी 97% लोकांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नाही आहे तर तुम्हाला एक विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण वळूयात पुढच्या व्हिडिओकडे. सेतुबंधन योजनेद्वारे महारेलतर्फे उभारण्यात येणाऱ्या 700 कोटींच्या 11 उड्डाणपूल व भुयारी मार्गांचे भूमिपूजनसुद्धा करण्यात आले आहे. यामध्ये पालघर जिल्ह्यामधील तेवडी रोडवरील दिवापासून वसईपर्यंत रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रेल्वे फाटक क्रमांक 10 येथील 2 पदरी उड्डाणपूल, अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा वडगाव रोडवरील श्रीगोंदा रोड ते बेलवंडी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे फाटक क्रमांक 8 येथील 2 पदरी उड्डाणपूल आणि सांगलीतील बुधगाव सांगली रोडवरील सांगली ते माधवनगर रेल्वे स्थानकदरम्यान रेल्वे फाटक क्रमांक 129 येथील 2 पदरी उड्डाणपूल, सातारा जिल्ह्यातील कोळवडी रेवडी रोडवरील पळशी ते जरंडेश्वर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे फाटक क्रमांक 52 येथील 2 पदरी उड्डाणपूल, लातूर जिल्ह्यातील लातूर शहर रस्त्यावरील कुर्डुवाडी ते लातूर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्रमांक 2 येथील 2 पदरी उड्डाणपूल, जळगाव जिल्ह्यातील शिरसोली ते जळगाव रेल्वे स्थानकादरम्यान जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील 2 पदरी उड्डाणपूल व सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर सांगोला रोडवरील कुर्डुवाडी ते मिरज रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे फाटक क्रमांक 24 येथील 2 पदरी उड्डाणपूल, सोलापूर जिल्ह्यातील आसरा चौक पुलाजवळील सोलापूर ते वाडी रेल्वे स्थानकादरम्यान CH 458/5 येथील 2 पदरी उड्डाणपूल, धाराशिव जिल्ह्यातील ढोकी ते धाराशिव रोडवरील पालसप ते कळंब रोड रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे फाटक क्रमांक 34 येथील 2 पदरी उड्डाणपूल यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे बुलढाण्यातील खामगाव टाऊन रोडवरील जळंब ते खामगाव रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे फाटक क्रमांक 6 येथील भुयारी मार्ग, ठाण्यातील कळंबगाव जवळ आटगाव ते तानशेत रेल्वे स्थानकादरम्यान CH 98/2 भुयारी मार्गाच्या कामाचे देखील भूमिपूजन करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे उभारलेल्या 440 कोटी रुपये राज्यातील 9 उड्डाणपुलांचे लोकार्पण झाले. यातील सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे मंत्रालयाच्या भागीदारीतून उभारलेल्या 8 पुलांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले तर केंद्रीय रस्ते निधीमधून सेतुबंधन योजनेतून उभारलेल्या 1 पुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री श्री गडकरींच्या हस्ते करण्यात आले. तर मित्रांनो, महाराष्ट्रात होणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलांबद्दल तुमचे काय विचार आहेत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.